भाचानं आपल्या मामाला गंडवल्याचा प्रकार समोर आलाय. शेअर मार्केटमध्ये गुंतवतो आणि दाम दुप्पट करून देतो असं सांगत त्यानं मामाकडून 70 लाख रुपये उकळले. पण दाम दुप्पट सोडा ते पैसे घेऊन त्यानं गोवा गाठलं. तो मित्र आणि गर्लफ्रेंड त्याच पैशावर गोव्यात मजा करत होते. इकडे मामा दाम दुप्पट कधी होणार याच्या प्रतीक्षेत गेले कित्येक महिने होते. पण दाम दुप्पट काही होत नव्हते. भाचाही काही प्रतिसाद देत नव्हता. शेवटी मामाला पोलिसात जावं लागलं. मग पोलिसांनी या प्रकरणी सय्यद तलहा सय्यद जमाल यश गायकवाड यासह आणखी एकाला बीड सायबर पोलिसांनी बड्या शिताफीनं अटक केली. बीडमधील व्यापारी शेख इसाक शेख महमूद यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तलहा सय्यद हा त्यांचा नातेवाईक. त्यानेच शेख यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दाम दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवलं. त्याच्यावर विश्वास ठेवून जुलै 2022 मध्ये ऑनलाईन 15 लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर इतरांकडून उसवणी वार करत 55 लाख रुपये रोख स्वरूपात दिले. दरम्यान याच पैशांवर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपींनी गोव्यामध्ये गर्लफ्रेंड सोबत मौज मजा केली. पण शेवटी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. बीड शहरामध्ये शेख इसाक शेख महमूद जे आहेत एक व्यावसायिक आहेत आणि हे जे व्यावसायिक आहेत यांनी त्यांच्याच भाषेने शेअर मार्केटमध्ये CMS शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळेल म्हणून गुंतवणूक करण्यास त्यांना एक स्कीम सांगितली आणि त्या स्कीमच्या नावाखाली त्यांनी 70 लाख 50 हजार रुपये त्या मामांकडनं त्यांनी घेतलेले आहेत आणि ते आतापर्यंत परतफेड केले नाही म्हणून फिर्यादींनी त्या भाचेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. हा जो आरोपी आहे हा मूळ पुण्यामध्ये राहतो आणि पुण्यामधली जी त्याचा मित्र जो आहे त्याच्या मित्राबरोबर आणि मैत्रिणीबरोबर तो मौजमजा करण्यासाठी गोवा येथे गेलेला होता आणि तेथे गोव्यामधूनच त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत आपण 3 आरोपी अटक केलेले आहेत. जो भाचा जो आहे तो आणि त्याचा मुलगा सॉरी त्याचे वडील आणि त्याचा एक मित्र अशी 3 जणं आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत. यापूर्वी त्यांनी असे प्रकार केलेले नाहीत परंतु शेअर मार्केटच्या नावाखाली तो पैसे घेतो आणि अधिक पैसे देण्याचा आमिष दाखवून त्यांनी हा प्रकार केलेला आहे. सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला हे आवाहन करू इच्छितो की अशा कुठल्याही जे खोटे जे आम्ही दाखवून पैसे दुप्पट करणे किंवा अधिक लाभ देतो असे जर कोणी जर हे देत असतील आम्ही देत असेल तर त्याला बळी पडू नये पूर्ण खात्री करूनच लोकांनी गुंतवणूक करावी. यामध्ये अजून 3 आरोपी आहेत आणि त्यांनाही नक्कीच अटक केली जाईल. त्याचप्रमाणे इतरही जरी आरोपी जर त्याच्यामध्ये निष्पन्न होत असतील तर त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये अटक केली जाईल. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी बीड सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. यात आणखी आरोपींना अटक केली जाणार आहे. या 3 जणांना अटक केल्यानंतर गर्लफ्रेंडला समज देऊन पोलिसांनी तिला घरी पाठवून दिलं. विकास माने, लोकमत डिजिटल, बीड.